आरबीआई तीजे उम्मेदवार जनाबाई मोहिते यांच्या प्रचार सभेचे अध्यक्ष आमचे मित्र मोहिते आणि आपल्या सर्वांना विनंती करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व माननीय पिचड साहेब सगळे नेतेगण मतदार बांधव रामभगिनी 18 तारखेला आपल्याला कमळाचं बटन दाबून जनाबाईंना नगरसेवक करायचं आहे आणि ते नगरसेवक का करायचं हे सांगण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. मित्र गेली 2 महिने झाली त्या अकोला शहरामध्ये नगर पंचायतीची निवडणूक सुरू झालेली आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला आणि दुसऱ्या टप्प्यातली निवडणूक आता 4-6 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. त्या अकोले शहरामध्ये आम्ही प्रत्येक वार्डामध्ये गेलो, प्रत्येक वार्डामध्ये फिरलो, अकोलेच्या जनतेचा कानोसा घेतला. अकोलेची जनता ही भारतीय जनता पक्ष आणि या युती बरोबर आहे आणि म्हणून मित्र आपण सुद्धा या वार्डामध्ये निश्चितपणे युती बरोबर राहिलं पाहिजे आणि कमळाचं बटन दाबून आपल्या हक्काचा उमेदवार निवडून दिला पाहिजे. प्रकाशराव साहेबांनी सांगितलं अनेक प्रश्न या वार्डामध्ये आहेत, अनेक प्रश्न मार्गी लागलेत. कीर्तीच्या माध्यमातून अनेक प्रश्न सुटलेत, प्रभू भाऊंच्या माध्यमातून ही घरं नावं होण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. थोडेफार काही प्रश्न राहिले असतील ते सोडवण्याचं काम जनाबाई निश्चित करतील आणि म्हणून आमच्या आधी अगोदरच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या नगर पंचायतीवर अकोल्यामध्ये कमळाचा झेंडा फडकणार आहे आणि आमच्या विरोधातले जेवढे नेते मंडळी आहेत त्यांची रोज भाषण ऐकतो. तुम्ही फेसबुकवर भाषण ऐकत असाल. जालिंदरने सांगितल्याप्रमाणे कालपर्यंत जे आमदारांच्या विरोधात होते ते आमदारांच्या आज बरोबर आहे आणि जे आमदारांच्या बरोबर होते ते कोणाच्याच बरोबर नाही. त्यांना आम्ही घेत नाही आणि तेही घेत नाही. याचं कारण मी आज सकाळी तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल फेसबुकवर एक मोठी पोस्ट आलेली आहे. रात्री 4 नंबर वार्डामध्ये सभा झाली. त्या सभेमध्ये आमच्या गावचं एक चोट्ट जणांचे गाव चोट्टच म्हणताय ते असं म्हणलं की भाजपचं काहीच राहणार नाही. आमदार 1,15,000 मताने निवडून आले. अरे आमदार राष्ट्रवादीचा आहे, तू शिवसेनेचा तालुका प्रमुख आहे. 2 वर्षापूर्वीच खासदारकीची निवडणूक झाली. 6 मतदारसंघ आहेत विधानसभेचे. 5 मतदारसंघामध्ये लोखंडे साहेबांना प्रचंड मतदान मिळालं. 5 संगमनेर सारख्या तालुक्यात सुद्धा 10,000 लीड मिळालं आणि तुमच्या चोट्ट्यांमुळं इकडे 30,000 लोखंडे मागं पडले. हे सगळ्यांचे दिले सोडून आमदार 1,10,000 पुढे आले. मग आज राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आमदाराबरोबर प्रचाराला होते त्यांनी खाली पोस्ट लिहिली की ज्यांनी घरावर तुळशी पत्र ठेवलं ते गणगणाही नद्यात आणि गुणगुणे खात्यात. हे जे आमदाराच्या विरोधात होते ते गुणगुणे खात्यात. आमदार परवा माझ्या एका मित्राला भेटला किंवा राज्य मला राजकारण सांगलं. मी मनसेत होतो, मला जिल्हा परिषदेचं सदस्य केलं, दुसऱ्यांदा सदस्य केलं. भाजप त्याच्यात काहीच भांडण नाही. भाजप का बरं बोलत असत? मी यासाठी बोलत असतो की या तालुक्याच्या जनतेला मी या आयटीआयच्या सभेत सांगितलं होतं, बाबा हा चुकीचा माणूस आहे. त्या सभेमध्ये मच्छिंद्र तुम्हाला आणि महेश नवरेने सांगितलं होतं हा याला आहे, याने पण आमचं गाडीचं धनुष्य वर ओढून मोडून आमच्या अंगावर फेकलं होतं असं ते सांगत होते. तेव्हाच मी सांगत होतो जर चूक केली तर येड्या लोकप्रतिनिधी आपल्याला मिळेल. आता ह्या महिन्यामध्ये त्याची भाषण ऐका. पहिल्यांदा म्हणले अकोले नगर पंचायतीला 7 कोटी आणले, दुसऱ्या सभेत म्हणले 11 कोटी आणले, तिसऱ्या सभेत म्हणले 14 कोटी आणले आणि रात्रीच्या सभेत म्हणले 20 कोटी आणले. ऐका तुम्ही, मी म्हणतो याला कोट कळत का काय कळत? कोटी म्हणजे पैसे असतात, याला अंगात घालायचं कोटीच कळत. अशी अवस्था आहे आमदारांची. इतकं कामं चालली कार्यकर्ता म्हणलं इतकी कामं चालली भाजपवर हादरून गेले. म्हणजे कुठे कामं चालली? आणि हे जे रस्त्याचे काम चाललंय
ते नितीन गडकरी मुळे भाजपमुळे चालू आहे, रंधा गोल बसून जे काम चालू आहे ते भाजपमुळे चालू आहे, भंडारदऱ्याचे राजगड रस्त्याचे काम चालू आहे ते भाजपमुळे चालू आहे, पारीघाटचं पिंपळगाव मोर 90 कोटीचं काम चालू आहे ते भाजपमुळे चालू आहे, तुझ्यामुळे काय चालू आहे? अरे तू 2 वर्षामध्ये या तालुक्यातल्या जनतेला एवढा त्रास दिला, परवा ते जिपिटर साहेबांनी सांगितलं म्हणे ते खडकीचे म्हणून काय करतो, रस्त्याला एवढे खड्डे पडले, मोठा झंकर चालवताना त्याच्या गाडीला चक लागला खड्डा उखवताना, त्यांच्या मेरी केस एका कार्यकर्त्याला मजा दिले त्याच्या पोटात येणं लात मारली, बेलापूरच्या कार्यकर्त्याला 2 दिवस जेलमध्ये ठेवलं, त्या बाजीरावला 18 शिटी गेली। आम्ही तुम्हाला हेच सांगतो की तू चुकीचा माणूस आहे बाबा, तू चुकीचे काम करतो हेच सांगितलं। आज साहेब चांगल्या माणसाने गोष्ट केली त्याचा कार्यकर्ता की तू आम्हाला वाऱ्यावर सोडून दिलं, कोण जे रेशन नरेंद्र मोदीने आपल्या गरिबांसाठी फुकट पाठवलं ते रेशन चोर, रेशन चोर म्हणते तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडले, पहिला तर पडते त्याला धरलं त्याच्याकडून काढलं दुसऱ्याला दिलं यालाही धरलं याला जेलमध्ये घातलं, सगळे तुरुंग कुमार तुरुंगातून सुटले यांचे कार्यकर्ते गुन्हेगार यांचे कार्यकर्ते, आणि हा मला विचारतो तुम्ही आमच्यावर का बोल। आमदार साहेब तुम्हाला एकच प्रश्न विचारतो की या तालुक्यातील जनतेला तुम्ही कोणतं काम केलं या निवडणुकीत सांगायला पाहिजे होत। रात्री एक कार्यकर्ता म्हणतो असा मी आमदारच पाहिला नाही, घरघरी येतो इडगर आमदाराचा पाहिलं का म्हणे पण घरघरी लिहिला। अरे कामावर माणसाने मत मागितलं पाहिजे, हे काम मी केलेलं आहे लोकांना मान्य असेल लोकांनी माझ्या उमेदवाराला मत दिली पाहिजे, किती बेईमान किती बेईमान। म्हणजे आमचे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे सगळेचे सगळे उमेदवार निवडून येणार, त्यांचे उमेदवार आहेत 25 जागा आहेत 17, शिवसेनेचे 10 उभे आहेत आणि राष्ट्रवादीचे 15 उभे आहेत झाले 25, आणि यांचे सगळेची सगळी निवडून यायची म्हणजे एका वर्डातून बघत ठेव याचं गणितच करत नाही कंता मागचा लोक। आणि म्हणून मित्र हे चुकीचे लोक आहेत, वसंतरावांनी सांगितले पैसे वाटतील वाटू द्यात पैसे तुमचेच आहे, वसंतरावांनी सांगितलं तुमच्या दत्ता गायकवाड असतील किंवा अनेक लोकांना इथं नोकऱ्या लागल्या साहेब, अनेक लोकांना काम करण्याची संधी दिलेली, दलित 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 जेवढे दलित समाज आहे यांच्याबद्दलचं तुमचं प्रेम जर असत तर नुसतं ओबीसीचं आरक्षण नाही घालवलं, सगळ्या दलितांचं नोकरीतलं आरक्षण या सरकारनं घालवलेलं, ओबीसीचं आरक्षण घालवलं, मराठ्यांचं आरक्षण घालवलं, धनगरांचं आरक्षण घालवलं आणि दलितांचं मुस्लिमांना जे 5% आरक्षण दिलं होतं 2014 ते मुस्लिमांचं आरक्षण सुद्धा घालवलं कशामुळं? आणि आमच्या सुप्रिया काय म्हणल्या, आरक्षणापेक्षा अनेक प्रश्न महत्वाचे आहेत, मी फार अभ्यास करा म्हणून सुप्रिया ताई असं का बोलल्या, मराठ्यांच्या मुलाची घेऊ त्यांना यायला पाहिजे, पण माझ्या नंतर लक्षात आलं की त्यांची मुलं भरणाची त्यांना आरक्षणाचा फायदा होणार नाही आणि म्हणून ते अशा पद्धतीने बोलतात। काल एक कार्यकर्ता मला भेटला म्हणजे तुम्ही ना त्या सुप्रिया ताई अजित पवार बोलत का जाऊ खालच्या लोकांना पण आमचे जुने शिवसैनिक म्हणजे तुम्ही गुजरी उद्धव साहेबांना लय बोलले तुम्ही खालच्या लोकांना आले घेतो वर्षा येऊ नका बोलत मी म्हणलं अरे वर्षाने आले का त्याची हे सगळं वर्णमय सुंदर असल्यामुळे वर्ण सुंदर आहे आणि म्हणून मित्र ही चुकीची लोक तुम्ही पहा आता काही गोष्टी बोलू नये पण सगळे लाभार्थी साहेबांचे सगळे लाभ घेतलेली मंडळी आता वैभव भाऊ जिल्हा परिषद होते कैलास भाऊ जिल्हा परिषद होते पद कुणाला दिलं कैलासराव बक्तर यांना दिलं मी तू चंदनचे डायरेक्टर होतो वैभव डायरेक्टर होते चेअरमन कुणाला केलं मला बँकेमध्ये गायकर साहेब होते वैभव भाऊ होते चेअरमन कुणाला केलं गायकर साहेब होते महानंदाला वैभव भाऊ होते गायकर साहेब होते महानंदाला डायरेक्टर कुणाला केलं गायकर साहेब। अरे तुम्हाला एवढे न्याय दिले सगळे लाभार्थी आणि काल एक आमचं स्वप्न म्हणतं 25-30 वर्ष झाली तुम्ही पिसोड साहेबांचे पाय साठता। अरे भाड्या तू जे डायरेक्टर झाला जे दोघं तुम्ही शिवसेनेचे डायरेक्टर पहिले राजीनामे झाला पाय साठून डायरेक्टर झाला ना तुम्ही कुणाचे पाय साठलेत तुम्ही अरे पक्ष विकलात तुम्ही आता तुम्हाला एवढं सांगतो मित्र आलेच सांगायची गोष्ट पहा तिथे वाटचा पक्ष विकला ते जाऊ द्या काही नाही पाहू शकतो लावू मी त्याची पाहिजे होती
स्वतःच्या बहिणीचे जबाबदारी करतो त्याचे पैसे घेऊन बहिणीचा बरा भाऊ करतो ते लोकांना म्हणतो बाबा अनाथ माझे म्हणजे काहीच राहिलं तुमचा सुप्रसाद झाला तुझी शेवटची निवडणूक एक शिवसैनिक बरोबर नाही मेंगाळ नाही दरडे नाही कुणीच नाही इथं ते वर्गणीवाले तोंड घेऊ आहे कादरीचा प्रचार शिवाजी शेट्टीचा उमेदवार जरूरी मानवलं हा गाड्याचा प्रचार करतो हे सगळं नाही मानलो ते आणि खरं तर का तो आमदार म्हणलाय आता मी आता घरभर जाणार आलं का दरवाजा हे भाऊ बाई बाई राहत येऊ नको प्रकाश येऊन देऊ नका वाऱ्यात घुसून देऊ नका सगळे नालायकांची टोळी त्यांच्या बरोबर असते या टोळीपासून सावध राहिले पाहिजे एवढी विनंती केली मी त्याला करतो आणि निश्चितपणे कमळ या चिन्हाचं बटन दाबून जे आपले 15 उमेदवार निवडून आलेले आहेत ते 16 उमेदवार निवडून आणायचा एवढी तुम्हाला खरं सांगू मित्र आम्ही हे पाहिलंय तुमच्या नाण्याचा फोन नाही वाढायचं पाहिलंय 25 माणसं नाही तू आम्ही प्रत्येक ते व्हायचे आणि आम्ही आणि तुमचा उमेदवार घ्या वाढत नाही ना ते तिकडे राहते 15 वाढत ते 15 काय ते मागच्या वेळेस साहेबांनी मागच्या वेळेस लाभार्थीच नाही सगळे म्हणजे आणि त्या दिवशी मित्र खरं मला इतकं पाहिजे म्हटलं साहेब म्हटले की ह्या वयामध्ये मला ही वेळ आलेली या लाभार्थीनी म्हणलं साहेब हे बाई प्रामाणिक लोक आहेत आम्हाला तुमच्याकडून काहीच नको की तिथं रूम बरोबर आहेत ना की कुणी बदनाम नाही कुणी चोऱ्या करेल नाही कुणी लाभाडी करेल नाही कुणी वर्गणी गाडीत नाही कुणी लोकांना फसवेल नाही कुणी लोकांच्या नोकरीसाठी पैसे गोळा करेल नाही आम्ही प्रामाणिक लोक आहोत आणि प्रामाणिकपणे आम्ही जमिनी कोण राजकारण करू पण लोकांना फसवणार नाही मतदारांची बेमानी करणार नाही असे उमेदवार आमच्या दिलेले सगळे चांगले उमेदवार आहेत चारित्र्य संपन्न उमेदवार आहेत तुम्ही त्याच्या अख्ख्या उमेदवारांची खानदान करा आता बोलू नये म्हणून बाई बोलायचं नाही परंतु आमचे चांगले उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या एवढी विनंती करतो माझे 2 शब्द संपतो जय हिंद जय महाराज.